व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। शासनाच्या आदेशाने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे शिर्डी येथील साईनाथ माध्यमिक विद्यालय येथे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शालेय पोषण आहार शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत शिल्लक तांदूळ आणि कडधान्य यात हरभरा मुगडाळ मटकी व तुरडाळ वितरित करण्यात येत आहे। सदर तांदूळ व कडधान्य घेण्यासाठी यावेळी पालक सोशल डिस्टन्सिंग ठेवत या उपक्रमाचा लाभ घेत असल्याचे यावेळी साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आगलावे यांनी सांगितले। अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत एकूण पहिली ते चौथी या वर्गांचे 365 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। शालेय पोषण आहार अंतर्गत तांदूळ व धान्यादी मालसाठा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुट्टी जाहीर झाली असल्यामुळे पालकांना अन्नधान्यासाठा हा अतिशय नियमाप्रमाणे वितरित करण्यात आलेला आहे, समप्रमाणात वितरित करण्यात आलेला आहे आणि शासनाच्या आदेशान्वये सर्व नियमांचे पालन करून सर्वांना अन्नधान्य वितरित करण्यात आले। आज प्राथमिक शाळेची पहिली ते चौथीच्या वर्गांचं अन्नधान्य वाटप करण्यात आलं। उद्यापासून 5वी ते 7वी या वर्गांचं अन्नधान्य वाटप केलं जाणार आहे। सोसायटीच्या या प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय कोरोना संदर्भात आलेल्या अडचणीमुळे आम्ही सर्व शिक्षकांनी प्रश्न पेढी ही पालकांना सुट्टी लागण्या अगोदर वाटप करण्यात आली। त्या अनुषंगाने पालक घरी राहून वर्क फ्रॉम होम या पद्धतीने मुलांची अभ्यासाची तयारी पण घेत आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येकांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आणि या ग्रुपवरही शिक्षक विद्यार्थ्यांना ग्रुपवर अभ्यास वगैरे पाठवत असतात। त्यानुसार पालकही फोन करून अभ्यास कसा घ्यावा या संदर्भात मार्गदर्शन करतात। या अनुषंगाने पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि त्यामुळे परीक्षा वगैरे जरी रद्द झालेली असली तरी निकाल मुलांचं सर्वांगीण म्हणजे संकलित आकारिक मूल्यमापन चाचणीनुसार केला जाणार आहे। एक एक मीटरच्या चौकोनात उभे राहून माल वितरित करण्यात येत असून प्रत्येकाने आपल्या तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधूनच यावे तर पालक शाळेत येताच योग्य ती काळजी घेत असल्याचे शिक्षकांनी सांगितले। अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये शालेय पोषण आहाराचा जो शिल्लक राहिलेला अन्नधान्याचा जो साठा होता तो आज पालकांना वितरित करण्यात आला। वितरण करत असताना याचे समान प्रमाण ठेवण्यात आले। यासाठी सर्व पालकांना फोनवर व्हॉट्सअपवर सूचना देऊन पालकांना वेळ निर्धारित केलेली होती। सदर वेळेमध्ये आलेले जे पालक होते त्यांना सर्वप्रथम हँडवॉश देऊन त्यांच्या हातांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले। त्यानंतर एका ठराविक अंतरामध्ये त्यांना उभे करण्यात आले आणि क्रमाने सर्व पालकांना समान प्रमाणामध्ये मुख्याध्यापकांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। 4 टप्प्यात हे धान्य वाटप होणार असून मुख्याध्यापक SS मुठाळ शाळेतील शिक्षक अध्यक्ष आणि शाळा व्यवस्थापन समिती योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहे। सुवर्णा ताकटे OS न्यूज शिर्डी।